नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वन विभागामध्ये जवळपास दोन हजारच्या वर जागा भरल्या जाणार आहेत अशी माहिती दिली होती तर या व्हिडिओमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत जवळपास सत्तावीसशे जागा भरल्या जाणार आहेत त्या संदर्भात एक नवीन ट्विट करण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती दत्तात्रय भरणे हे जे महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री आहेत यांनी हे ट्विट करून माहिती दिलेली आहे तर त्यांनी कोणत्या पदाची जाहिरात करणार आहेत कधी करणार आहेत तर याबद्दल आपण माहिती पाहू तर त्याआधी व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला तर पाहू संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तर पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सॉरी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी दोन व कनिष्ठ अभियंता याची बाराशे चाळीस पदे तसेच स्थापत्य अभियांत्री सहाय्यक याची पंधराशे छत्तीस पदे अभियंत्याची पदे भरण्यासाठी आवश्यक पद ती कारवाई करण्याची त्यांनी आदेश दिलेला आहे तर या विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून लवकरच पदभरतीची कारवाई करण्यात येईल असं त्यांनी इथे माहिती दिलेली आहे आणि हे जे ट्विट आहे त्यांनी एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस सहा वाजून चौपन्न मिनटाला त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की एकाच्या पाठ एक जाहिराती येण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे तुम्ही आता नक्कीच चांगल्या पद्धतीने तयारीला लागू शकता या दोन हजार बावीसमध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार जागा भरल्या जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तर त्यामध्ये पोलीस भरती सोडून बाकी सर्व डिपार्टमेंटच्या जागा भरल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे सर्व जे परीक्षा होणार आहेत तुमच्या ते टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल या तीन कंपन्यामार्फत भरल्या जाणार आहेत तर यामध्ये घोटाळा भ्रष्टाचार होण्याची शक्यता फारच कमी प्रमाणात कार आहे कारण की ही जी कंपन्या आहेत ते नामांकित अशा कंपन्या आहेत यांची जे कार्यपद्धती आहे ती अतिशय निर्मळ आणि व्यवस्थित स्वच्छ असा कारभार या कंपन्यांचा आहे यांनी कोणत्याच प्रकारे फ्रॉड होण्यासाठी भ्रष्टाचार होण्यासाठी कारणीभूत असे संस्था हे नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि आपण या चॅनलवरती नक्कीच तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने तयारी करून घेऊ हो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून ही अपडेट त्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र